अपक्ष विधायक बच्चू कड़ू ने गुरुवार को मीडिया से बात करते हुए कहा कि महाराष्ट्र के सामान्य जनता का पक्के घर का सपना जरूर पूरा होगा। आणि त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आपली जी काही भूमिका आहे ते स्पष्ट करणं मला वाटतं हे आमच्या सगळ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे। मला निश्चित आशा आहे का जे लोक कापड्याच्या पालात राहत मातीच्या घरात राहत त्या लोकांचे जे अधुरे स्वप्न आहे किमान घराचं स्वप्न त्या लगेच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि एकनाथ जी या माध्यमातून लोकनाथ या प्रवास ते पूर्ण करेल। दिव्यांग मंत्रालय झालं आता पुन्हा गरिबाचा घराचा प्रश्न तर एक गरिबीच्या सेवेचा पर्व सुरू झालेला आहे जेव्हापासून एकनाथजी मुख्यमंत्री झाले। कधी कधी आम्ही सरकार पाडलं बदललं गुवाहाटीला गेलो मार आमच्यावर आरोप झाले पण आता लोकांचे फोन येते बरं झालं तुम्ही गुवाहाटीला गेले नाही तर हे प्रश्न असेच राहिले असते। आखरी कोण मुख्यमंत्री आहे त्याचं आडनाव का आहे गोरा आहे का पांढरा आहे हे महत्त्वाचं नसतंय त्याच्या मनात आम माणसाबद्दलच्या भूमिका काय त्या फार महत्त्वाच्या असतं। उद्धवजींना आम्ही दहा डाव सांगितलं उद्धवजी बलावत होते पण या क्षणावरच याचे ना असं धनुष्यबाण तारून ठेवायचं असं ओळून पण सोळाचेच नाही आणि मग ते असे प्रश्न मागं राहायचे। आता मला वाटतं हे जे महत्त्वाचे प्रश्न आहे आम्ही नेहमी गरिबाच्या अनाथाचा प्रश्न घेऊन आपण लढलो तुम्हाला माहीत आहे दिव्यांगाचा प्रश्न घेऊन आपण लढतो अनाथांची संख्या जर पाहिली तर 1 ते 1.5 लाखाच्या वरती नाही आहे ते राजकीय काही विषय नाही आहे पण हे सगळे विषय जे अतिशय दुर्लक्षित आहे ते मीडियापासून पण आहे सरकारपासून पण आहे लोकप्रतिनिधीपासून पण आहे म्हणून हे सगळे विषय आम्ही एक एक घेत आहो। त्यातला आता घरकुलाचा विषय आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही सरकारसोबत राहिलंच नाही राहिलं तर तुम्हाला माहीत आहे आम्ही ज्या पद्धतीनं रस्त्यावर आले पाहिजे त्या पद्धतीनं येणार आहोत। चुलीत गेल्या मी लक्षवेधी ते झालीच नाही चर्चेला आज झाली तर मला तब्येत सकाळी बरोबर नसल्या येता आलं नाही आलं पण आता ते आम्ही नेहमीच म्हणतो आहे मंत्रीपद काय महत्त्वाचं आहे मंत्रालयच निर्माण केलं आम्ही लोक मंत्रीपदासाठी फिरत आहे आम्ही मंत्रालय निर्माण केलं त्याच्यानं तो काही फार मोठा विषय नाही आहे। मला वाटतं आता हे प्रश्न विस्तारापर्यंत तुम्ही विचारूही नका। त्यांनी सांगितलं का या जानेवारी महिन्यात एक बैठक होईल सगळ्या सचिवांसोबत घेऊन आम्ही त्यांना असं सांगितलं का जातीवर आधारित योजना आहे रमाई आंबेडकर योजना आहे शबरी योजना आहे आदिवासींसाठी अल्पसंख्याकांसाठी योजना आहे तिकडे तुमचा यशवंत मुक्त वसाहत योजना आहे भटक्या जमातीसाठी पण ह्या सगळ्या जातीच्या योजना केल्यापेक्षा ज्याचं घर मातीचं आहे आणि ज्याचं कपड्याचं घर आहे म्हणजे कपड्याचं पालघर आहे ते जागेवर ऑन द स्पॉट फोटो काढा जिओ टॅगिंग करा आणि त्याला घर द्या एक अशी योजना करा का या 2 वर्षात एकाय माणूस बगैर घराचा राहणार नाही याच्यासाठी त्यांनी सांगितलं का आम्ही ह्या पूर्ण प्रयत्न करू। कामगार विभागाचे काही 10,000 कोटी रुपये आपल्याकडे शिल्लक आहे कामगारांना घर द्यायची योजना आहे त्याच्यामध्ये यांना काही आपल्याला लाभ देत आहेत का ते पण पाहिजे म्हणजे 5,000 कोटी रुपये तिकून घेतले 5,000 कोटी इकडे असं केलं तर मला वाटते पालघरवासियांचा प्रश्न 2 वर्षात सुटल्याशिवाय राहणार नाही।